पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरिता अनेक उपक्रम राबवण्यात येतात. त्याअंतर्गत महिला बालकल्याण निधीच्या 10% निधीच्या माध्यमातून गव्हाण विभागातील महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप बुधवारी करण्यात आलं. हा कार्यक्रम शिवाजीनगर येथे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशड भगत आणि पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभाखरत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम सातत्यानं राबवण्यात येत आहेत. तसेच पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभाखरत यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच अनेकांना विविध योजनांच्या निधीच्या माध्यमातून अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. त्याअंतर्गत शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेत पनवेल पंचायत समितीच्या 10% महिला बालकल्याण निधीच्या माध्यमातून आनंदी बाबूराव ठाकूर आणि कुसुम गजानन गोंधळी यांना घरघंटी आणि अंजली रोशन ठाकूर यांना शिलाई मशीनचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभाखरत यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी दिला. तसेच येणाऱ्या पुढील काळात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देखील दिली. या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, सदस्य योगिता भगत, पंच कमिटी उपाध्यक्ष वामन ठाकूर, तुलसीदास ठाकूर, ग्रामसेवक पाटील सर, मुख्याध्यापिका सुजाता म्हात्रे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. तसेच यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशड भगत यांनी आपलं मनोगत व्यक्त करून रत्नप्रभाखरत यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांचं कौतुक केलं. रत्नाबाई सर्व आता त्यांच्या योजना त्यांनी सांगितलेले काय काय कामं आपण केली, खरं तर त्यांनी जेव्हापासून कामामध्ये सुरुवात केली म्हणजे जेव्हापासून आपल्या गावामध्ये सरपंच असल्यापासून जर कामांची यादी त्यांची बघायला गेली तर त्यांना सांगायला भरपूर वेळ लागेल. त्यांचा चांगला सरपंच आपल्याला घरामध्ये त्या महिला म्हणून आपल्याला पहिला मिळाला. आम्ही पण सरपंच होतो, आम्ही एवढी कामं करू शकलो नाही, त्याचा दिली नव्हता खरं म्हणजे त्यांचा आलं त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी सर्व शिल्पकडून आपल्याला पूर्वामोडची जी आपली एरिया आहे ते त्यांचा टॅक्स घराचा टॅक्स घेऊन घेऊन आपल्याकडे करोडोतून आपल्याकडं आपल्या ग्रामपंचायत वाढवला त्यांनी. तर मग तेव्हापासून आपली खऱ्या अर्थानं आपल्या सर्व गावांवरती कामं होण्याला सुरुवात झाली. त्यानंतर पंचायत समितीमध्ये त्या गेल्या आणि त्या ठिकाणी पण आपण त्या ठिकाणी विरोधात आहोत, परंतु त्यांच्याबरोबर भांडून आपल्या लोकांना कसा जास्तीत जास्त निधी आणता येईल याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. रामशेठ ठाकूर साहेबांची बहीण आणि स्वतः कर्जदार असल्यामुळं त्यांचं त्या ठिकाणी वजन आहे आणि त्याच्यामुळं त्या जास्तीत जास्त या भागामधली कामं करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. म्हणून आपण सर्वांनी त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की एक अतिशय चांगल्या अशा ग्रामपंचायत सदस्य आपल्याला या निमित्ताने भेटलेल्या आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांना त्या पंचायत समितीच्या गणामध्ये यावर्षी सुद्धा 12 लाखाची निधी मी मंजूर करून घेतलेली आहे साहेब आणि त्या 12 लाखामध्ये मी सांगू इच्छिते की त्याच्यामध्ये कोपर येथे 2 पाण्याची पाईपलाईनचा 3 लाखाचा काम मंजूर करून घेतलेला आहे. त्याची लवकरच आता निधी वरकोटा हातात मिळणार आहे. आणि एक कोपरच्या स्मशानभूमीच्या इथे पत्र्याचा सेट आणि स्टेपच्या पायऱ्या म्हणजे निवारा सेट ज्याला आपण म्हणतो तो एक मंजूर करून घेतलेला आहे. आणखीन शिवाजीनगर येथे पाण्याची पाईपलाईनची एक हिटवण्याची पाईपलाईन आहे तिथे बाकीच्या घराचा पाणी पुरवठा पूर्ण होत नाही म्हणून त्यासाठी परत एकदा दुसरी पाईपलाईन घेतलेली आहे. आणखीन गव्हाणमध्ये पत्र्याचा सेल्फी घेतलेला होता गणपती विसर्जना, त्याचबरोबर कोपर येथे रस्ता मराठी शाळेपासून ते सदानंद घरत यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण अशी 12 लाखाची कामं मंजूर करून घेतलेली आहे. त्याचबरोबर महिला बालकल्याणमधून श्रीमती आनंदी बाबूकिशन ठाकूर त्यांच्यासाठी घरघंटीची आम्ही मंजुरी घेतलेली आहे काही निराधार महिलांसाठी किंवा ज्या महिलांना उद्योगधंदा घर बसल्या काहीतरी असायला पाहिजे असतं आणि त्यासाठी आम्ही घरघंटीची पंचायत समितीमधून मंजुरी घेतलेली आहे. त्याचबरोबर शिलाई मशीनसुद्धा एक आपण घेतलेली आहे आणि घरघंट्या 2 घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक वाहन ग्रामपंचायत पंचायत समिती गणामधून घेतलेली आहे पण तरीसुद्धा तीसुद्धा घरघंटे आपल्यामध्येच मोडलेली आहे.
अशा दोन घरघंटे आणि एक शिलाई मशीन दिलेले. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही शेतघरमध्ये घरघंटी आणि शिलाई घरघंटी दिली होती. दोन सायकल एक सायकल दिली होती. त्यानंतर आदिवासी वाड्यांमध्ये संसार माटी म्हणजे जी गावकीची माटी असतात ती माटी दिलेली. त्याच्यानंतर पॅनचो पथक दिलेला. आणखीन म्हणजे अशी जी जी सुविधा आहे ती देण्याचा प्रयत्न करतो. नावाकाडीला मराठी शाळेजवळ न्हाव्याला मच्छीमारांचा ओढा बांधून दिला. असे वेगवेगळ्या दरवर्षी तीन वर्ष मी 10 ते 12 लाखाची कामं वर्षाला करून घेतलेली आहे. आणि आणखी माझी 2 वर्षे जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त कसा करता प्रयत्न करता येईल ते करून घेते. त्याचबरोबर मला सांगायला वाटतं मी आनंद होतो असा की जे अपंग कल्याण निधी आहे त्या अपंग कल्याणच्या निधीसाठी सुद्धा मागच्या वर्षी पहिल्या वर्षी मी 29 लोकांना लाभार्थ्यांना त्याचं 6.5 लाख रुपये प्रमाणे 29 लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिलेला होता. त्याचबरोबर गेल्या वर्षी सुद्धा 15 लोकांना लाभ दिला आणि ह्या वर्षी सुद्धा अपंग कल्याण निधीमध्ये जवळजवळ 18 ते 19 लोकांची नावं लाभार्थ्यांची आम्ही घेतलेली आहेत आणि मंजुरी झालेली आहे. अशा पद्धतीने पंचायत समितीच्या गणामधून जरी अपोजित असला तरी सुद्धा आपल्या लोकांना जास्तीत जास्त कामं कशी करता येतील त्याचा आमचा अर्थात असतो.